चंद्रपूरमध्ये काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांचा प्रत्येक फेरीगणित विजय निश्चित होत गेला आणि सुमारे 55,000 आघाडी घेत धानोरकर यांनी विजय मिळवला. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलून बाळू धानोरकर यांना संधी दिली होती. दिग्गज भाजप नेते केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना धोबी पछाड देत काँग्रेसने हा विजय मिळवला. विजयानंतर जिल्हाभर काँग्रेसने जल्लोष केला. हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचे सांगत धानोरकर यांनी क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत राहू अशी प्रतिक्रिया निकालानंतर दिली आहे. देश आणि राज्यात काँग्रेसची प्रचंड पिछेहाट होत असताना केवळ चंद्रपूरने पक्षाची लाज राखली आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. मध्ये लीडच आहे, त्याच्यामुळे 50,000 वरती आपण लीडने निवडून येऊ. हा सर्व काँग्रेसच्या नेते, राष्ट्रवादीचे नेते, महाआघाडीचे नेते, या चंद्रपूर जिल्ह्यातील तमाम सर्व जनता, सर्व आदिवासी, दलित बांधव, मुस्लिम बांधव, सर्व समाजाच्या घटकाने जो एक हक्काचा माणूस, आपला माणूस म्हणून जे प्रेम केलं, त्यांची सेवा करायची संधी मला प्राप्त झाली याबद्दल मी त्यांना नतमस्तक आहे. आणि हे झाल्यानंतर सर्वात आधी आदिवासींचे जे प्रश्न आहे, कारण आपला जिल्हा आदिवासी बहुल आहे, तुम्हाला आपल्याला माहीत आहे सर्वांना की इथे आदिवासी राजांचं वंशज होतं, त्यांचे राजवाडे इथे होते, त्यांचा कब्जा, त्यांचा दबदबा गडचिरोलीपासून तर चंद्रपूरपर्यंत होता, यवतमाळ जिल्ह्यासुद्धा होता म्हणून. पण आदिवासींचे हाल इथे होताना आपण पाहतो, त्यांना स्वतःचे घरं, स्वतःचं अस्तित्व तयार करायसाठी आधी त्यांना मदत करू, शेतकऱ्यांना मदत करू, या भागातल्या बेरोजगारांसाठी काय उद्योगधंदे त्यांना येईल, या माध्यमातून चांगला प्रयत्न करू, चांगले कामं करू. विजयाचे श्रेय या